नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत नेक्स्ट पॉइंट, ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स। ट्रान्समिशन वहन कशाचं? इम्पल्स, संदेशाचं वहन कशा प्रकारे होतं यात बघायचं। मग त्यासाठी पहिल्यांदा एक डायग्राम पाहायची। डायग्राम शो एक्झॉन टर्मिनल अँड सिनॅप्स। ह्या डायग्राम मध्ये काय दाखवलेलं आहे तर एक्झॉन टर्मिनल अँड सिनॅप्स। मग टर्मिनल तुम्हाला माहित आहे जिथं जो खालचा भाग असतो म्हणजेच तिथं सिनॅप्टिक क्लेफ्ट म्हणजे सिनॅप्टिक नॉब वगैरे तयार झालेले असतात वेसिकल्स, ते त्याचा असणारा भाग आणि तिथं असणारं सिनॅप्स हे बघायचं आहे। मग त्यामध्ये डायग्राममध्ये बघा नाव, हे जे नाव आहे ॲक्झॉन, नेक्स्ट इथं नाव ॲक्झॉन टर्मिनल, म्हणजे खाली बघा आलेलं आपण स्ट्रक्चर दाखवलं होतं, जिथं टर्मिनल काय दाखवलं होतं, सिनॅप्टिक नॉब्ज दाखवले होते, वेसिकल्स दाखवले होते, न्यूरो ट्रान्समिटर त्यामध्ये असतं असं सांगितलेलं होतं, त्या ॲक्झॉन टर्मिनल। नंतर सिनॅप्टिक वेसिकल हे जे दिसत आहे ते, प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन आतल्या बाजूचं आहे ते, हे प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन। नंतर पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन हे बाहेरच्या बाजूचं आहे ते, पोस्ट सिनॅप्टिक। मध्ये जे दोघांचे आहे ते सिनॅप्टिक क्लेफ्ट, दोघांच्या मध्ये काय असते, सिनॅप्टिक क्लेफ्ट। नंतर टोटल मिळून त्याला काय म्हणायचं, प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन अँड पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन, त्याला काय म्हणायचं, सिनॅप्स। म्हणजेच यामध्ये काय, सिनॅप्स दाखवलेला आहे। सिनॅप्स कुणामध्ये असतो, ॲक्झॉन विथ त्यामध्ये डेंड्राइट्स यांच्यामधला सिनॅप्स। रिसेप्टर्स हे दाखवलेले आहेत ते, रिसेप्टर्स। नेक्स्ट न्यूरो ट्रान्समिटर्स, केमिकल्स जे असतात त्यामध्ये, त्याला काय म्हणतात, न्यूरो ट्रान्समिटर्स। समजलं? हे झाली डायग्राम। आता पहिल्यांदा फर्स्ट पॉइंट, सिनॅप्स डेफिनिशन। सिनॅप्स कशाला म्हणायचं, त्याची असणारी डेफिनिशन। मग काय त्यामध्ये सांगितलेलं आहे, एक मार्काला जरी विचारले डेफिनिशन, डिफाईन द टर्म सिनॅप्स, सांगता आली पाहिजे, वन मार्क क्वेश्चन बोर्डसाठी। मग त्यामध्ये काय, नर्व इम्पल्स इज ट्रान्समिटेड फ्रॉम वन न्यूरॉन टू अदर न्यूरॉन थ्रू जंक्शन्स इज कॉल्ड ॲज सिनॅप्स। मग त्यामध्ये जंक्शन्स कुणामध्ये असतं, इन बिटवीन टू नर्व सेल्स, दोन नर्व सेल्स यांच्यामध्ये जे कनेक्शन असतं कॉल्ड जंक्शन, त्या दोघांचं जे कनेक्शन असतं इन बिटवीन टू नर्व सेल्स त्यालाच काय म्हणतात, जंक्शन। म्हणजेच तिथलं असणारं त्यांचा जोड। मग त्यामध्ये नर्व इम्पल्स आहे, नर्व इम्पल्स म्हणजे मज्जातंतूतून जो जाणारा काही संदेश असेल ट्रान्समिटेड कुठून कुठंपर्यंत, फ्रॉम वन न्यूरॉन, एका न्यूरॉन पासून दुसऱ्या न्यूरॉन पर्यंत काय झालेलं असतं, ट्रान्समिशन किंवा नर्व इम्पल्स कॅरी केले जातात। मग त्यामध्ये ते कशा मार्फत, थ्रू जंक्शन, कारण दोन एकत्र न्यूरॉन आले की तिथं काय जोडलं जातं, हे जे टर्मिनल एंड असतात ते जोडले जातात, म्हणजेच जोडतात एकमेकाचे मल्टीपोलार न्यूरॉन, एक इकडचा न्यूरॉन एक इकडचा न्यूरॉन, आणि ते दोघ जोडली जातात कशानं, टर्मिनल एंडला जोडली जातात, इन बिटवीन टू नर्व सेल्स, एक नर्व सेल्स ही एक नर्व सेल, इन बिटवीन टू नर्व सेल्स जंक्शन इज प्रेझेंट, यांच्यामध्ये काय असतं, जंक्शन प्रेझेंट असतं, आणि त्याच्या मार्फत काय झालेलं असतं तर कॅरी ऑर ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स, याच्यातून याच्यात याच्यातून याच्यात काय झालेलं असतं, ट्रान्समिशन झालेलं असतं कशाचं, नर्व इम्पल्स थ्रू जंक्शन, हे जोडलेले असतात म्हणून याला काय म्हणायचं, थ्रू जंक्शन इज कॉल्ड ॲज सिनॅप्स। समजली डेफिनेशन। सेकंड पॉइंट, अ सिनॅप्स इज फॉर्म्ड बाय द मेम्ब्रेन्स ऑफ प्री सिनॅप्टिक अँड पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन विच मे ऑर मे नॉट बी सेपरेटेड बाय अ गॅप कॉल्ड सिनॅप्टिक क्लेफ्ट, त्यालाच काय म्हणतात, सिनॅप्टिक क्लेफ्ट। म्हणजेच त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, सिनॅप्स इज फॉर्म्ड बाय, सिनॅप्स तयार झालेले आहे तिथं दाखवलेलं आहे कशानं, मेम्ब्रेन फॉर्म्ड बाय द मेम्ब्रेन ऑफ, मग कोणते मेम्ब्रेन असतात, प्री सिनॅप्टिक अँड पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन, प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन अँड पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन, म्हणजे या दोघांचे जे मेम्ब्रेन आहेत त्यांना तयार काय झालेले असते, सिनॅप्स। अँड तिथं काय सांगितलेलं आहे, विच मे ऑर मे नॉट बी सेपरेटेड बाय अ गॅप, एक तर सेपरेट होऊ शकेल एखाद्या गॅपनं किंवा सेपरेट होत नाही,
त्याच गॅपला काय म्हणतात सिनॅप्टिक क्लेफ्ट. त्या गॅपला काय म्हणतात इथं इन बिटवीन टू मेम्ब्रेन्स प्री अँड पोस्ट मेम्ब्रेन काय असतं गॅप इज प्रेझेंट कॉल्ड सिनॅप्टिक क्लेफ्ट. त्याला काय म्हणतात सिनॅप्टिक क्लेफ्ट. म्हणजे ज्यामध्ये काय सांगितलंय सिनॅप्स इज फॉर्म्ड बाय सिनॅप्स तयार झालेला असतो कशामार्फत बाय द मेम्ब्रेन ऑफ प्री अँड पोस्ट सिनॅप्टिक त्यामध्ये काय असतात न्यूरॉन प्री सिनॅप्टिक आणि पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन्स ऑफ न्यूरॉन यांच्यामध्ये काय तयार झालेलं असतं सिनॅप्स तयार होतं विच मे ऑर मे नॉट बी सेपरेटेड बाय अ गॅप. ते एकतर सेपरेट होईल किंवा सेपरेट होणार नाही त्या गॅपनं कॉल्ड सिनॅप्टिक क्लेफ्ट. त्यावेळी त्याला काय म्हणायचं सिनॅप्टिक क्लेफ्ट. थर्ड पॉइंट इट कन्सिस्ट टू टाइप्स ऑफ सिनॅप्सेस सच एज इलेक्ट्रिकल सिनॅप्सेस अँड केमिकल सिनॅप्सेस. मग यामध्ये दोन टाईपचे काय असतात सिनॅप्सेस असतात एक इलेक्ट्रिकल सिनॅप्सेस आणि दुसरं केमिकल सिनॅप्सेस म्हणजेच विद्युत असणारा एक आणि रासायनिक असणारा असे दोन काय त्यामध्ये टू टाइप्स ऑफ सिनॅप्सेस. फोर्थ पॉइंट त्यामध्ये ऍट इलेक्ट्रिकल सिनॅप्सेस द मेम्ब्रेन्स ऑफ प्री अँड पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन्स आर व्हेरी क्लोज प्रॉक्सिमिटी. इथं काय सांगितलेलं या पॉइंटमध्ये इलेक्ट्रिकल सिनॅप्सेस यामध्ये मेम्ब्रेन्स जे असतात इलेक्ट्रिकल सिनॅप्सिस बद्दल सांगतोय मी मेम्ब्रेन जे असतात कोणते प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन अँड पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन हे जे असतात न्यूरॉनचे आर व्हेरी क्लोज प्रॉक्सिमिटी. व्हेरी क्लोज प्रॉक्सिमिटी म्हणजे अगदी घट्ट असं त्यांच्यामध्ये काय असते सानिध्य असतं दोघांचं एकमेकात घट्ट असं सानिध्य असतं. कुणामध्ये इलेक्ट्रिकल सिनॅप्सेस द मेम्ब्रेन्स ऑफ इलेक्ट्रिकल सिनॅप्सेस मध्ये जे मेम्ब्रेन्स असतात विच मेम्ब्रेन्स प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन अँड पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन व्हेरी क्लोज प्रॉक्सिमिटी त्यांच्यामध्ये अगदी घट्ट सानिध्य असतं. नेक्स्ट त्यामध्ये नेक्स्ट पॉइंट नंबर फिफ्थ इलेक्ट्रिकल करंट कॅन फ्लो डायरेक्टली फ्रॉम वन न्यूरॉन इनटू अदर न्यूरॉन अक्रॉस इलेक्ट्रिकल सिनॅप्सेस. इलेक्ट्रिकल सिनॅप्सेस हे अक्रॉस करतं किंवा त्याच्यामधून अक्रॉस होतं काय इलेक्ट्रिक करंट कॅन फ्लो इलेक्ट्रिक करंट जो असतो फ्लो होतो म्हणजे पुढे जातो कुठून फ्रॉम वन न्यूरॉन इंटू अदर न्यूरॉन एका न्यूरॉन मधून दुसऱ्या न्यूरॉन मध्ये काय जात असतो इलेक्ट्रिकल करंट अक्रॉस कुणाला अक्रॉस करून इलेक्ट्रिकल सिनॅप्सला. समजलं म्हणजे या पॉइंट मध्ये काय सांगितलेलं आहे इलेक्ट्रिकल करंट कॅन फ्लो डायरेक्टली फ्रॉम वन न्यूरॉन इंटू अदर न्यूरॉन अक्रॉस इलेक्ट्रिकल सिनॅप्स. नेक्स्ट पॉइंट नंबर सिक्स ट्रान्समिशन ऑफ एन इम्पल्स अक्रॉस इलेक्ट्रिकल सिनॅप्स इज व्हेरी सिमिलर टू इम्पल्स कंडक्शन अलॉन्ग अ सिंगल एक्झॉन. तुम्ही आता एक्झॉन बघितलेला एक सिंगल एक्झॉन असतो बाकी जे डेंड्रॉन असतात ते मेनी असतात पण सिंगल एक्झॉन असतो जो खाली लॉन्ग आलेला आपण मल्टीपोलर न्यूरॉनचं जे स्ट्रक्चर बघितले त्यामधला तो एक्झॉन. मग काय सांगितलेलं आहे ट्रान्समिशन ऑफ एन इम्पल्स म्हणजे संदेशचं काय होतं संदेशाचं वहन होतं अक्रॉस इलेक्ट्रिकल सिनॅप्सेस. इथं सांगितल्याप्रमाणे कुणाला अक्रॉस करून तर इलेक्ट्रिकल सिनॅप्सेसला अक्रॉस करून आणि ते कसं असतं व्हेरी सिमिलर कुणाला इम्पल्स कंडक्शन अलॉन्ग अ सिंगल एक्झॉन अगदी साध्या पद्धतीचं आणि सिमिलर अगदी जवळ मिळतं जुळतं कुणाशी असतं सिंगल एक्झॉनमधून जे इम्पल्स कंडक्शन होतं त्याला ते मिळतं जुळतं असतं. म्हणजे सिक्स पॉईंट ट्रान्समिशन ऑफ एन इम्पल्स अक्रॉस इलेक्ट्रिकल सिनॅप्सेस इज व्हेरी सिमिलर अगदी सारखा असतो टू इम्पल्स कंडक्शन अलॉन्ग अ सिंगल एक्झॉन. नेक्स्ट पॉइंट नंबर सेवन्थ ट्रान्समिशन ऑफ एन इम्पल्स अक्रॉस एन इलेक्ट्रिकल सिनॅप्स इज ऑलवेज फास्टर दॅन अक्रॉस ऑफ अ केमिकल सिनॅप्स. मग याचा आता डिफरन्स सांगितलाय थोडक्यात इलेक्ट्रिकल सिनॅप्स आणि केमिकल सिनॅप्स यांच्यामधला डिफरन्स ट्रान्समिशन ऑफ एन इम्पल्स म्हणजे संदेशाचं जे वहन होतं ते काय अक्रॉस एन इलेक्ट्रिकल सिनॅप्स इज ऑलवेज फास्टर दॅन कुणापेक्षा केमिकल सिनॅप्सेस. म्हणजे रासायनिक किंवा केमिकल सिनॅप्सेस ह्याच्यापेक्षा
इम्पल्स अगदी ट्रान्समिशन जे फास्ट होते ते कोणामधून होतं तर इलेक्ट्रिकल सिनॅप्स, विद्युत जो असेल तो इलेक्ट्रिकल सिनॅप्स मधून फास्टर होतं. म्हणजेच काय सांगितलं सेवन्थ पॉइंट, डिफरन्स त्यांच्यामधलं थोडक्यात इलेक्ट्रिकल सिनॅप्सेस अँड केमिकल सिनॅप्सेस. काय सांगितलंय, ट्रान्समिशन ऑफ एन इम्पल्स अक्रॉस एन इलेक्ट्रिकल सिनॅप्स इज ऑलवेज फास्टर दॅन अक्रॉस केमिकल सिनॅप्स. म्हणजे केमिकल सिनॅप्स मधून जो इम्पल्स ट्रान्समिशन होण्याचा जो वेग आहे तो वेग कमी असतो कोणापेक्षा, इलेक्ट्रिकल सिनॅप्सिस पेक्षा. नेक्स्ट पॉइंट नंबर 8, इन आवर सिस्टीम इलेक्ट्रिकल सिनॅप्सिस आर रेअर. आपली जी सिस्टीम आहे नर्व इम्पल्स होण्याची त्यामध्ये इलेक्ट्रिकल सिनॅप्सिस हे अगदी रेअर आहेत, म्हणजे दुर्मिळ आहेत आपल्यामध्ये. म्हणजेच इन आवर सिस्टीम इलेक्ट्रिकल सिनॅप्सिस आर रेअर. नेक्स्ट 9 पॉइंट, ऍट केमिकल सिनॅप्सिस, आता ते झालं इलेक्ट्रिकल सिनॅप्सिस. आता काय सांगितलंय, अ केमिकल सिनॅप्सिस द मेम्ब्रेन्स ऑफ प्री अँड पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन्स आर सेपरेटेड बाय अ फ्लुइड फिल्ड स्पेस कॉल्ड सिनॅप्टिक क्लेफ्ट. म्हणजे यामध्ये आता काय सांगितलंय ते बारकाईनं बघा, काय सांगितलंय, केमिकल सिनॅप्सिस द मेम्ब्रेन्स ऑफ प्री अँड पोस्ट, त्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर न्यूरॉन्स, हे जे प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन आणि पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन यांच्यामध्ये केमिकल सिनॅप्स बद्दल सांगितलेलं आहे. काय, सेपरेटेड बाय फ्लुइड फील्ड स्पेस. म्हणजेच केमिकल सिनॅप्सिस मध्ये प्री आणि पोस्ट जे मेम्ब्रेन आहे, म्हणजे प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन हे सेपरेटेड होतात इथं, हे प्री हे पोस्ट कशाने सेपरेटेड झालेलं असते तर फ्लुइड फील्ड स्पेस, म्हणजे इथं मध्ये काय असते फ्लुइड फील्ड स्पेस असते कॉल्ड सिनॅप्टिक क्लेफ्ट, त्याला काय म्हणतात सिनॅप्टिक क्लेफ्ट. म्हणजेच नाइंथ पॉइंट मध्ये काय, ऍट अ केमिकल सिनॅप्सिस द मेम्ब्रेन्स ऑफ प्री अँड पोस्ट काय तर त्यामध्ये सिनॅप्टिक न्यूरॉन्स आर सेपरेटेड बाय फ्लुइड फील्ड स्पेस कॉल्ड सिनॅप्टिक क्लेफ्ट.